राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून संदर्भात समिती गठीत करण्यात यावी अशा सूचना सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाची आज बैठक झाली सर्व अडचणी आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी सहसंचालक पणन यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात यावी आणि या समितीनं कालमर्यादेत आपला अहवाल शासनाकडे करा सादर करावा अशा सूचना त्यांनी दिल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर बाबी तपासून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं आश्वासनही पाटील यांनी यावेळी दिलं खुल्या बाजारातून मिळणारा उपकर हाच बाजार समितीच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे मात्र शासनाच्या नियमनमुक्ती धोरणामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होऊन अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे तेलंगणा तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांच्या धर्तीवर आपल्या राज्यातसुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी समितीच्या वतीनं यावेळी केली